राज्य शासनाच्या पहिल्या आदेशानुसार येत्या सोमवारपासून नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनानं जय्यत तयारी सुरू केली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील तीनशे सत्तर शिक्षकांची स्वॅब तपासणी करण्यात आली तर पासष्ट शाळांचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं उर्वरित शिक्षकांची तपासणी आणि शाळांचं निर्जंतुकीकरण तसंच स्वच्छतेचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे अशी माहिती महापालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी दिली तेवीस नोव्हेंबर पासून राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू कराव्यात अशी सूचना दोन दिवसांपूर्वी राज्य शासनानं केली होती त्यानुसार कोल्हापूर शहरातील एकशे बारा शाळा सुरू करण्याची लगबग सुरू झाली या शाळांमधील एक हजार एकशे पंच्याण्णव शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोनाच्या अनुषंगानं आरटीपीसीआर स्वॅब तपासणी करायचं ठरलं त्यासाठी कोल्हापूर शहरातील महापालिकेची अकरा नागरी आरोग्य केंद्र आणि आयसोलेशन हॉस्पिटल अशा बारा ठिकाणी कोरोना चाचणीची मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे तर सर्व शाळांचं निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेचं कामही गतीनं सुरू आहे शाळा सुरू करत असताना शाळांचं शंभर टक्के निर्जंतुकीकरण शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणं अनिवार्य असल्याचं प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांनी सांगितलं शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करणं वर्गनिहाय पालक समितीची बैठक घेणं शाळेच्या अंतर्गत आणि बाह्य परिसरात किमान सहा फूट शारीरिक अंतर ठेवणं असे नियम करण्यात आले शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी कायम मास्कचा वापर करण्याबरोबरच त्यांची दररोज ऑक्सिजन आणि तापाची चाचणी करणं बंधनकारक आहे विद्यार्थी वाहतुकीच्या वाहनांचंही दररोज निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आलेत विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पालकांच्या संमतीनुसारच विद्यार्थ्यांची उपस्थिती अवलंबून असणार आहे पालकांनी आपल्या मुलांना योग्य दक्षता घेऊन न घाबरता शाळेत पाठवावा असं आवाहनही डॉक्टर बलकवडे यांनी आहे